नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। राज्य शासनाने गुरुवारी मंदिर प्रवेश खुला केल्यानंतर डहाणूतील महालक्ष्मी गडावर सकाळी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या गंजाड गावातील 47 वर्षीय वसंत थोरगा यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला। अन्य भक्तांनी मोबाईलद्वारे ही माहिती थोरगा यांच्या कुटुंबियांना दिली। त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे। राज्य शासनाने मंदिरे उघडण्याला हिरवा कंदील दिला, त्यामुळे महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी सकाळच्या सुमारास थोरगा हे गडावर गेले होते। पालघर जिल्ह्यात ढगांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता वर्तवली असून ऑक्टोबर हीटमुळे वातावरणात प्रचंड गर्मी जाणवते, त्यामुळे थकवा आणि घामाच्या धारा वाहतात। पायऱ्या चढून ते गडावर गेले होते, मात्र मंदिर प्रवेश पूर्वीच अस्वस्थता वाटून त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला। अन्य भक्तांनी हा प्रकार पाहून थोरगा यांच्या मोबाईल फोन मधील संपर्क क्रमांकाद्वारे कुटुंबियांना ही माहिती दिली। त्यानंतर त्यांचे शव कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। ते 1996 पासून डहाणू वन विभागाचे कर्मचारी होते। बोर्डी वन परिक्षेत्रात ते लेखापाल म्हणून कार्यरत होते। शासनाने मंदिराचे दरवाजे खुले केल्याने डहाणूच्या महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी भक्तांकडून पसंती दिली जाते। दरम्यान या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जाते। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।